जय हिंद, जय शिवराय। भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे ही ट्रेकर्स मित्रांची पंढरी। येथे जाण्यासाठी तीन प्रचलित मार्ग आहे। एक मार्ग वाहनाने जाणारा, दुसरा भोडगिरी मार्गे आणि तिसरा खांडस कर्जत मार्गे डोंगर जंगलातून, एक गणेश घाटातून जाणारा तर दुसरा शिडी घाटातून जाणारा, असे दोन खडतर मार्ग आहेत। या मार्गाने अनेकदा चढ उतार केलेला आहे। या वाटेवर केवळ कसबी गिर्यारोहकांना चढ व उतार एका दिवसात करता येतो। मार्गावर पदरगडही आहे। पुरातन काळात ह्या मार्गावर देखरेख करण्यासाठी याची निर्मिती झाली होती। भीमाशंकर ह्या ट्रेकसाठी एकूण 46 मित्र तयार झाले। यामध्ये काही नवीन ट्रेकर्सचा देखील समावेश होता, म्हणून आम्ही मार्ग सोपा निवडला। गाडी थेट भीमाशंकरला नेऊन येथील मंदिरात दर्शन घेऊन भोरगिरी मार्गे खाली उतरणे ठरले। मुंबई ते भीमाशंकर हा प्रवास किमान 6 तासाचा होता। दिवस पावसाळी होते आणि प्रवास रात्रीचा। आपले ट्रेक लीडर महेश तावरे चालकाच्या बाजूला बसून गुगल मॅपद्वारे मार्गदर्शन करीत होते। थोडी विश्रांती घेऊन मीही त्यांच्या जोडीला जाऊन बसलो। एखादा रस्ता चुकला की वेळ वाया जातो। आपल्याला पहाटे 7 आतमध्ये भीमाशंकरला पोहोचणे होते। पावसाने रस्ते फारच खराब झाले होते, त्यामुळे रस्ता लांबला होता। वाटेत जाताना जंगलातील 3-4 लांडग्यांचा कळप हा गाडी समोर आला। या भागात प्रथमच वन्य पशूंचे दर्शन आम्हाला घडले। पुढे काही अंतरावर चेक पॉइंट होता। या ठिकाणी प्रवेश शुल्क भरून आमची गाडी पार्किंग कडे गेली। या ठिकाणी फारच धुके पसरले होते। केवळ महाराष्ट्र शासनाच्या बसने जाण्याची परवानगी या ठिकाणी आहे। आम्ही चालकास मार्ग समजावून सांगून भोरगिरीकडे बस नेण्यास सांगितले आणि त्यांना धन्यवाद म्हटले। आपले सर्व मित्र एसटीने प्रवास करून एसटी डेपोमध्ये जमा झाले। या ठिकाणी स्वच्छता गृह आहे। तेथे सगळे ताजेतवाने होऊन मंदिराच्या दिशेने शिवशंकराच्या भेटीला निघालो। गर्दी असल्याने दर्शन होण्यास किमान 1 तरी लागणार होता, म्हणून सर्वांसाठी कांदे पोहे दर्शन झाल्यानंतर मागविले। सर्वांना छान दर्शन झाले होते। भीमाशंकर हे सर्वत्र धुक्यामध्ये हरवले होते, त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ तितकेसे बरोबर येत नव्हते। बाजूलाच असलेले भीमा नदीचे उगमस्थान, तसेच आपल्या मराठ्यांनी इंग्रजांवर विजय मिळवलेली निशाणी असलेली मोठी घंटा या ठिकाणी बांधलेली आहे। सुंदर काळ्या पाषाणातील मंदिर, तसेच त्यावर केलेली कलाकुसर आपल्याला पाहावयास मिळते। आम्ही सर्व मित्र चहा पोहे खाऊन गुप्त भीमाशंकरचा मार्ग धरला। सर्वांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। गुप्त भीमाशंकरची वाट दाट जंगलातील आहे। वाटेत वाहणारे छोटे छोटे ओहळ आणि ओहळांची वाट, तसेच धबधबे, त्याचप्रमाणे मोठमोठ्याली झाडे ह्या भागामध्ये आपल्याला दिसून येतात। याच भागामध्ये खूप वर्षांपूर्वी शेकरू ह्या प्रकारची खार मला पाहायस मिळाली होती। ती पाहण्यासाठी आताही नजर भिरभिरत होती, पण दाट धुके असल्यामुळे हा योग काही आला नाही। वाटेत जुने गणेश मंदिर आणि हनुमानाची मूर्ती दिसली। सर्वांनी दर्शन घेऊन पुढे गुप्त भीमाशंकर ओढ्यापाशी आम्ही पोहोचलो। या ओढ्याखाली महादेवाचे लिंग पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले आहे, पण जेव्हा धबधबा वाहायचा बंद होतो त्याच वेळेस ते दृष्टीस पडते। हा ओढा ओलांडल्यानंतर पुढे एक छोटेसे टेकाड आहे। हे टेकाड ओलांडलं की भोरगिरीकडे जाणारी वाट मिळते। पुढे ही छोटी वाट मोठ्या वाटेला मिळते। इथून डावीकडे गेल्यास मंदिर आणि उजवीकडे जाणारी वाट ही भोरगिरी किल्ल्याकडे जाते। इथून पुढे अतिशय सुंदर सृष्टी सौंदर्य दृष्टीस पडू लागते। जागोजागी वाहणारे छोटे ओहळ, हवेत वेगाने धावणारे ढग, गोल्फ आणि क्रिकेटच्या ग्राउंड प्रमाणे हिरवीगार मैदाने, हिरवेगार डोंगर, क्षणात बदलणारे वातावरण, सगळं काही आश्चर्यकारक असते। आपण भीमाशंकर उतरत असल्याने थकवा जाणवत नाही। आपल्याला पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात। भोरगिरी ते भीमाशंकर असा पर्यायी मार्ग भविष्यात होण्याची शक्यता वाटते। आम्ही सारे अगदी सहज रमत गमत ट्रेक करीत होतो। आता वाटेवरील कमान दिसू लागली होती। आमच्यापैकी काही जण दमले होते,
इथूनच पुढे भोरगिरी हा छोटा पण ऐतिहासिक घटना आणि वास्तू जपणारा किल्ला पाहणे होते. या किल्ल्यावर जाणारी वाट समोरच्याच गावाकडून लाईटच्या खांबापासून पुढे सुरू होते. हा किल्ला ह्या मार्गावर देखरेख करण्यासाठी निर्माण केला होता. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी सर्व मल्हार सदस्यांनी खूप सहकार्य केले. त्या सर्व सहकार्यांचे फार फार आभार. भोरगिरी किल्ल्याची माहिती आपण भोरगिरी या चित्रणात पाहून घेऊया. हा व्हिडिओ आपण आपले हिंदू देव देवालय, पुरातन वारसा, गड, दुर्ग आणि ऐतिहासिक स्थान आपण सर्वांना कळावीत म्हणून केलेला आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी पावित्र्य आणि स्वच्छता आपण सारे राखूया. ऐतिहासिक वास्तू, देवदेवालये आणि देशाचे आपण रक्षण करूया. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम.